नमस्कार, सोनाली रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे हिरव्या कैरीची कढी। एकदम मस्त, आंबट, गोड, तिखट अशी ही अगदी सोपी पटकन होणारी ही रेसिपी आहे। चला तर कैरीची कढीसाठी लागणारे साहित्य बघूया। मी एक कैरीची साल काढून कापून घेतली आहे। एक चमचा बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर, एक इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा खोबरं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। कैरीच्या कढीला लागणारे साहित्य मी वाटून घेणार आहे। मिक्सर पॉटमध्ये घालते आहे कैरी, त्यानंतर घालते आहे हिरव्या मिरच्या आवडीनुसार, त्यानंतर बेसन पीठ घालते आहे 1 चमचा, कोथिंबीर घालते आहे थोडी, लसूण आणि आलं घालते आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे मी इथे 1 चमचा। सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेते। मिश्रण प्लेन वाटून घेतले आहे। आता मी कढीला फोडणी घालणार। कढईमध्ये 1 चमचा तेल घालून 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घातले। नंतर वाटून घेतलेले मिश्रण घालते, अंदाजाने पाणी घालते आणि ढवळून घेते। कैरीच्या कढीमध्ये मीडियम पाणी घातले आहे मी, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही झाली पाहिजे कढी। चिमूटभर हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालते। व्यवस्थित कढीमध्ये मिक्स करून घेते। कढीला उकळी यायला लागलेली आहे। आता यामध्ये घालते आहे मी गूळ। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी इथे 2 चमचे किसलेला गूळ घालते आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्हाला जर आंबट कढी आवडत असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण कढी आंबट, गोड, तिखट अशी छान लागते चवीला, म्हणून मी घातला आहे। अशा प्रकारे आपली कैरीची कढी तयार आहे। बघू शकता, मस्त दिसते आहे। कैरीमुळे आंबट, मिरचीमुळे तिखट आणि गुळामुळे गोड अशी ही आंबट गोड तिखट कैरीची कढी खायला नक्कीच मजा येईल। तुम्ही देखील नक्की करून बघा। तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर सोनाली रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे काय होईल, माझी कुठलीच रेसिपी तुमची मिस होणार नाही। माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त खा।